विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघू त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेयाचा अभ्यास. आपण मागच्या याच्यात त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय पाहिले. आता प्रमेय काय पाहिलं होतं बघा, हा त्रिकोण आहे ए बी सी आणि किरण एडी हा या कोणा कोन बीएसीचा दुभाजक आहे. कोण दुभाजकाच्या प्रमेयात काय पाहतो, म्हणजे किरण एडी हा जर कोण बीएसीचा दुभाजक असेल तर बीडी छेद डीसी बरोबर एबी छेद एसी असते. हे आपण मागच्या त्या कोण दुभाजकाच्या प्रमेयामध्ये पाहतो. आता कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास काय पहा, उलट दिशा. जर त्रिकोण एबीसी मध्ये जर बिंदू डी हा बाजू बीसी वरील कोणताही एक बिंदू असेल, त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू कोणता बिंदू, बिंदू डी हा बाजू बीसी वरील कोणताही बिंदू असून जर बीडी छेद डीसी बरोबर एबी छेद एसी असेल तर किरण एडी हा कोन बीएसीचा दुभाजक असतो. म्हणजे बघा, आपण प्रमेय काय बोलत, जर हा दुभाजक असेल तर या दोन रेषाखंडाचं गुणोत्तर आणि या दोन रेषाखंडाचं गुणोत्तर कसं असते, समान असते. आता उलट पाहिजे, जर या रेषाखंडाचं आणि या रेषाखंडाचं गुणोत्तर जर समान असेल तर याचा अर्थ हा जो किरण दिसतो हा त्या कोणाचा दुभाजक आहे, हा त्या कोणाचा दुभाजक आहे. म्हणजे बघा, बीडी छेद डीसी बरोबर एबी छेद एसी असेल तर या किरणाला आपण काय म्हणू शकतो, दुभाजक. कोण किरण एडी हा कोण बीएसीचा दुभाजक आहे आणि याच प्रमेयाला म्हणतात कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास.